नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विनर मॅथ्स ऑनलाइन क्लास टीचर मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सेट चॅप्टरच्या अंतर्गत युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट या दोन कॉन्सेप्ट पूर्ण करणार आहोत। यामध्ये फर्स्ट युनिव्हर्सल सेट जे आहे, या युनिव्हर्सल सेट मध्ये आपण त्या ठिकाणी डेफिनेशन घेतलेली आहे, थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल इज नोन एज अ युनिव्हर्सल सेट। डेफिनेशन मध्ये फक्तच लक्षात घ्यायचं आहे मला की एक बिगर सेट असेल आणि त्या बिगर सेट मध्ये त्याचे अनेक सबसेट आम्हाला पाहायला मिळतील। ज्या एखादा सेट आहे आणि त्या सेटचे अनेक आम्हाला सबसेट मिळतात, तर त्या सबसेटचा तो युनिव्हर्सल सेट असेल। कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, आपण त्यामध्ये काल लिहिलेलं होतं ए इज द सबसेट ऑफ बी, आपण अशा पद्धतीने काल लिहिलंय ए इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे हा असेल सबसेट। तर या ठिकाणी जो बी असेल याच्या तुलनेमध्ये हा असेल युनिव्हर्सल सेट, याला नाव असेल युनिव्हर्सल सेट। म्हणजे कालच्या भाषेमध्ये हा उपसरपंच, या ठिकाणचा ए उपसरपंच, तर बी असेल सरपंच, म्हणजे दोघांच्या तुलनेमध्ये। आज आपण या ठिकाणी म्हणणार बीला जास्ती अधिकार आहेत, परंतु बी पेक्षा कोणीतरी मोठा असू शकतो, त्यालाही आपण उदाहरणामध्ये सांगूया सी। ए चा हा बी आहे युनिव्हर्सल सेट आणि बीचा युनिव्हर्सल सेट सी आहे, म्हणजे ए चा आणि बीचा या ठिकाणी सी हा युनिव्हर्सल सेट आहे, हे लक्षात ठेवा। उदाहरणामध्ये सांगतो, शाळेमध्ये असणार आहे शिक्षक, एक टीचर असणार आहे, त्यानंतर हेडमास्टर असणार आहे, आणि त्यानंतर असणार आहे केंद्र प्रमुख, असेल ना। जे तीन व्यक्ती आहेत याच्यापेक्षा टीचरपेक्षा जास्त अधिकार हेडमास्टरला असणार आहेत, हेडमास्टरपेक्षा जास्त अधिकार केंद्र प्रमुखाला असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी या तिघांमध्ये जो यांचा युनिव्हर्सल सेट असेल तो केंद्र प्रमुख असेल, लक्षात येतं। म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी युनिव्हर्सल सेट जो आहे तो सर्वात मोठा जो असेल, अदर कम्पॅरेटिव्ह म्हणजे जे काही सबसेट आहे त्या सबसेटच्या तुलनेमध्ये, फक्त हे लक्षात ठेवा, कारण जे काही तुलनेमध्ये जे सबसेट आहेत तेच आम्हाला विचारामध्ये घ्यायचं आहे। तर आणि एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, सपोज वी वॉन्ट टू स्टडी द क्लास स्टुडंट इन अ क्लास 9 हू फ्रिक्वेंटली रिमेन अब्सेंट। एक नवीचा वर्ग आहे, नवीच्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यातील अब्सेंट विद्यार्थी आपण विचारात घेऊयात। देन वी हॅव टू थिंक ऑफ ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास 9 हू आर इन द स्कूल। नववीमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांचा विचार करावा लागेल। उदाहरणामध्ये घ्या, या ठिकाणी 100 स्टुडंट आहेत नाईन्थ एका शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि 100 विद्यार्थ्यामध्ये 10 विद्यार्थी जे आहेत ते अब्सेंट आहेत। आता त्या ठिकाणचे 10 विद्यार्थी अब्सेंट असतील तर 90 विद्यार्थी प्रेझेंट आहेत। म्हणजे ज्या वेळेला आपण 100 विद्यार्थ्यांचा विचार करत असतो त्यामध्ये सो ऑल द स्टुडंट्स इन द स्कूल आर द स्टुडंट्स ऑफ ऑल द डिव्हिजन्स ऑफ क्लास 9 इन द स्कूल इज द युनिव्हर्सल सेट। तर त्या ठिकाणी आपण शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, म्हणजे सर्व डिव्हिजनचे मिळून, म्हणजे जेवढे 100 विद्यार्थी आहेत, या 100 विद्यार्थ्यांचा विचार करणार आहेत आपण आणि त्यातील 10 विद्यार्थी अब्सेंट आहेत असं सांगणार आहेत। म्हणजे टोटल विद्यार्थी, त्या शाळेचे टोटल विद्यार्थी हे झाला युनिव्हर्सल आणि हे झाला सबसेट, लक्षात घ्या। सबसेट काय असणार आहे, त्यातला छोटा पार्ट टोटली इन्वॉल्व याच्यामध्ये, त्या 100 हे 10 विद्यार्थी आहेत, 100 हे 10 विद्यार्थी आहेत, म्हणजेच हा झाला सबसेट। अब्सेंट विद्यार्थ्यांचा जो सेट असेल तो सबसेट असेल आणि टोटल विद्यार्थ्यांचा सेट हा युनिव्हर्सल सेट असेल, लक्षात येतं। त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ आपण, अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल। एका शाळेतून आपल्याला 15 विद्यार्थी क्रिकेट टीमसाठी सिलेक्ट करायचे आहेत। हिअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल हू प्ले क्रिकेट इन द युनिव्हर्सल सेट, अ टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज अ सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट। बघा, आपल्याला काय करायचं आहे की एक शाळा आहे आणि शाळेमधून आपल्याला एक क्रिकेट टीम निवडायची आहे, क्रिकेट टीम बनवायची आहे, ज्यामध्ये 15 स्टुडंट असले पाहिजेत। किती असले पाहिजेत? 15 स्टुडंट। आपल्याला घ्यायचे फक्त 15 स्टुडंट। मग आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम सर्वांचं सिलेक्शन करायचं आहे, तर आपण विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यासाठी किती विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे किंवा किती विद्यार्थी खेळणार आहे असे आपण विद्यार्थी सिलेक्ट करणार आहे। तर त्या ठिकाणी एकूण मिळाले 40 स्टुडंट, है ना, 40 स्टुडंट ज्यांनी इंटरेस्ट दाखवलाय क्रिकेट खेळण्यामध्ये। मग या ठिकाणी आपण या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमधून चांगला परफॉर्मन्स देणारे विद्यार्थी 15 निवडलेले,
म्हणजे 15 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. हे विद्यार्थी आहेत सिलेक्टेड आणि हे आहेत यामध्ये टोटल सिलेक्टेड आणि नॉन सिलेक्टेड. तर या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी पाहून घ्या या वेन डायग्राम मध्ये ऑल स्टुडंट इन द क्लास हू प्ले क्रिकेट, ज्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे ते रेक्टेंगल मध्ये दाखवलेले आहे. रेक्टेंगल मध्ये दाखवलेले जे स्टुडंट आहेत ज्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे आणि जे ओव्हल मध्ये दाखवलेले टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स, तर त्यातील काही भाग एवढा जो आहे याच्यामधला ओव्हल मधला हा जो आहे ना तो सिलेक्टेड प्लेयर्स आहे. म्हणजे या ठिकाणी हे प्लेयर सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे एवढा पार्ट या टोटल फिगर मधला जे काही रेक्टेंगल आहे त्या रेक्टेंगल मधला एवढाच पार्ट जो आहे ते टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स विच इज सिलेक्टेड फॉर प्लेइंग क्रिकेट. हे क्रिकेट खेळण्यासाठी सिलेक्ट झालेले 15 विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि बाकीचे या ठिकाणी आहेत. म्हणजे लक्षात तुमच्या येऊ द्यात की या ठिकाणी जो सबसेट आहे सबसेटच्या रिलेटेड तो युनिव्हर्सल सेट आहे. म्हणजे या ठिकाणी क्रिकेट खेळणारे सर्वच विद्यार्थी हे युनिव्हर्सल सेट झाले आणि यामध्ये जे काही निवडले गेले ते झाले सबसेट. आता पुन्हा परत मी या ठिकाणी थोडस चेंज करेन. या ठिकाणी जे काही आपण फक्त 9वी वर्गातून घेऊया, 9th क्लास मधून आपण विद्यार्थी घेणार आहे, तर 9th क्लास मधून आपण घेतले आवड असणारे 40 स्टुडंट आणि त्यातून केले सिलेक्ट 15. तर मला सांगा या तिघांमध्ये 9th क्लासचे स्टुडंट 100 आहेत, या ठिकाणी 40 स्टुडंट क्रिकेटची आवड असणारे आणि त्यातून 15 विद्यार्थी सिलेक्ट झालेले, तर यातला तिघातला युनिव्हर्सल सेट कोणता आहे? तर या ठिकाणी युनिव्हर्सल सेट आम्हाला पाहायला मिळतो हा, याला आपण नाव देऊया, याला आपण ए म्हणूया, याला आपण ठीक आहे एच म्हणूया ए सेट, याला नाव देऊ बी सेट आणि याला नाव देऊ सी सेट. तर मला सांगा या तिघांमध्ये विच सेट इज द युनिव्हर्सल सेट? तर या ठिकाणी आहे सी सेट युनिव्हर्सल आहे. म्हणजे आपण असं लिहिता येईल ए इज अ सबसेट ऑफ बी है ना. म्हणजे ए जे आहेत ए स्टुडंट जे आहेत ते 40 मध्ये आहेत आणि याच्यामध्ये आहेत. त्यानंतर जो बी सेट आहे है ना, बी सेट आहे सी सेटचा सबसेट. म्हणजे बी ए मध्ये, तर मी याला असंही लिहू शकतो ए सबसेट ऑफ सी. ए इज द सबसेट ऑफ सी म्हणजे ही 15 स्टुडंट जे आहेत ना ते 9वी वर्गातलेच आहेत. इकडचे आहेत तिकडचे आहेत, म्हणजे हे 15 जे आहेत ते 9वीच्या वर्गातले विद्यार्थी 40 मध्ये, 40 चे विद्यार्थी 15 मध्ये, म्हणजे हे 15 विद्यार्थी तिघांमध्ये दोघांमध्ये इकडे आहेत आणि इकडे आहेत. 40 विद्यार्थी फक्त इकडे आहेत, इकडे नाहीये, फक्त 15 विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. म्हणजे लक्षात एवढंच घ्यायचं आहे की आता पुन्हा परत एक एक्झाम्पल मी अजून वाढवतो. पुन्हा या शाळेमध्ये एकूण 500 विद्यार्थी आहेत. एक शाळा आहे 5वीपासून 10वीपर्यंत, 500 विद्यार्थी आपण कन्सिडर करूया. एकूण 500 स्टुडंट आहेत आणि त्यातले 9वीचे 100 आहेत, त्यात 40 क्रिकेट खेळणार आहे आणि त्यातून 15 आपण सेट करणार आहे. लक्षात येतं? तर हे टोटल आता या 4 सेट मध्ये नाव देऊ तुम्ही डी, डी नाव देऊन या सेटला. तर आता सांगा या 4 मध्ये युनिव्हर्सल सेट कोणता आहे? तर डी हा युनिव्हर्सल सेट आहे ज्यामध्ये सर्व इन्व्हॉल्व्ह होतात. पाहून घ्या 15 स्टुडंट 500 मधलेच आहेत, 9चे स्टुडंट 500 मध्ये आहेत, 40 स्टुडंट 500 मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ सी, सी इज अ सबसेट ऑफ डी. म्हणजे यांचं जे रिलेशन आहे याच्यावर मी असं लिहू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी, सबसेट ऑफ सी, सबसेट ऑफ डी. म्हणजे तिघांचं रिलेशन आपण याने घेतलेलं आहे आणि जो सर्वात शेवटी असेल तो बॉस ह्या याच बॉसला आपण म्हणतो युनिव्हर्सल सेट ऑफ दीज 3 सेट. या तिघांचा तो युनिव्हर्सल सेट आहे आणि या सर्वांना आपण काय म्हणतो सबसेट सबसेट सबसेट. परंतु आता फक्त मी या दोघांचा विचार केला तर या ठिकाणी हे सबसेट आहे हा युनिव्हर्सल सेट आहे. मी या ठिकाणी तिघांचा विचार केला तर यामध्ये हे सबसेट आहे, हे सबसेट आहे आणि हा युनिव्हर्सल सेट आहे. जर मी या तिघांचा विचार केला यामध्ये सबसेट आहे, सबसेट आहे, बी सबसेट, सी सबसेट आणि डी युनिव्हर्सल सेट. लक्षात येतो तुमच्या आपण किती सेट घेतलेले आहेत आणि त्या सेटमध्ये जो सर्व इन्व्हॉल्व्ह करणारा करून घेणारा सेट आहे त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. आता अजून पुन्हा पापाची एक छोटीशी कन्सेप्ट, द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. आता नेहमी आता या ठिकाणी डी म्हणजे युनिव्हर्सल आहे असं नाही, डी आपण जनरल घेतलं तुम्हाला समजण्यासाठी, परंतु जनरली या ठिकाणी
आपण ज्या वेळेला युनिव्हर्सल सेट दाखवतो त्याला यू नाव दिलं जातं. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी यू हे लेटर यूज केलं जातं. आणि वेन डायग्राम जर त्या युनिव्हर्सल सेटचा दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी रेक्टॅंगलच घ्यावा लागतो. वेन डायग्राम मध्ये आपण कोणतेही क्लोज्ड फिगर घेतो, परंतु जर आम्हाला युनिव्हर्सल सेट दाखवायचा असेल तर आपण ते रेक्टॅंगलच्या मार्फत दाखवू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण युनिव्हर्सल सेट आपण घेतलेला आहे. मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर नेक्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट. आता घेतलेला आहे पण या ठिकाणी युनिव्हर्सल सेट एक्झाम्पल घेऊन दाखवत तुम्हाला या ठिकाणी. यू इज अ युनिव्हर्सल सेट. देर इज अ 1 to 10 नॅचरल नंबर्स. इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, करेक्ट. ए इज अ सबसेट ऑफ यू. पाहून घ्या 2, 4, 6, 8, 10 ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 10. 2, 4, 6, 8, 10 म्हणजे सर्व एलिमेंट ये यामध्ये यू मध्ये आहेत. एचे सर्व एलिमेंट याच्यामध्ये आहेत, याचा अर्थ यू हा एचा युनिव्हर्सल सेट आहे. आणि दाखवले ए इज अ सबसेट ऑफ यू मीन्स यू इज अ युनिव्हर्सल सेट, ए इज अ सबसेट म्हणजे एचे सर्व एलिमेंट यू मध्ये. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू, या यूच्या सर्व एलिमेंट्सचे जे असणारे एलिमेंट्स. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू, याच्यामध्ये सर्व असणारे एलिमेंट्स. विच आर नॉट इन सेट ए, परंतु ते ए मध्ये नसणारे. इट्स कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. काय म्हणते, बिलकुल इझी आहे. यू मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 7 अप टू 10 अँड बट इन नॉट प्रेझेंट इन ए, या ए मध्ये नसणारे. विचार दे, पाहून घ्या. ए मध्ये असणारे, सॉरी यू मध्ये असणारे बट ए मध्ये नसणारे. यांनी काय म्हणतात की जे काही सेट यू मध्ये, जो आमचा जो युनिव्हर्सल सेट आहे, या युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे परंतु या सेट मध्ये नसणारे सर्व एलिमेंट, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कोणते एलिमेंट्स नाही आहेत, तर यामध्ये 1 नाही आहे, हा ना, याच्यामध्ये 1 नाही, 3 पण नाही, 5 पण नाही आहे, 7 पण नाही, आणि 9 पण, म्हणजे ऑड नंबर्स नाही. त्या ऑड नंबर्सचा आपण एक सेट नवीन बनवला, ऑड नंबरचा एक सेट नवीन बनवला, तर या सेटला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये जो काही आपण सेट घेतलेला आहे, जो सबसेट आहे, या यूचा जो सबसेट आहे, एचा जो यूचा जो सबसेट ए आहे, या एला सोडून जेवढे काही उरलेले ज्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, त्या सर्व एलिमेंट्सना आपण या सेटचा आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. आणि ते दाखवण्यासाठी आपण ए डॅश और ए च्या डोक्यावरती सी, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीचे आपण सिम्बॉल यूज करतो. ए कॉम्प्लिमेंट और ए कॉम्प्लिमेंट, कोणते चालेल, लक्षात येतं. अशा पद्धतीनं बिलकुल सिम्पल आहे. काय म्हणतोय मी एक वेळेस पुन्हा सांगतो, यू मध्ये असणारे बट नॉट प्रेझेंट इन सेट ए, याच्यामध्ये असले पाहिजेत परंतु याच्यामध्ये नसले पाहिजेत, असते. एक्झाम्पल या ठिकाणी पाहून घ्या. जे काही कलर केलेला भाग दिसतो तुम्हाला, तो आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे यू मध्ये असणारे, यू मध्ये सर्वच आहेत, आता यामध्ये जेवढे एलिमेंट्स मध्ये आहेत ते सर्व यू मध्ये आहेत. आणि ए मध्ये इवन नंबर्स यांना सोडून जे कलरने दाखवलेला पार्ट आहे तो आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जो दिलेला सेट आहे त्याला सोडून उरलेले सर्वच युनिव्हर्सलचे काय असतील, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. एक आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज यू 1, 3, 9, 11, 13, 18, 19 यू मध्ये पहा, वेन डायग्राम मध्ये पहा, सर्व एलिमेंट्स आपण घेतलेले आहेत. त्यानंतर बी दिलेला 3, 9, 11, 13, थोडंसं मी या ठिकाणी लक्षात, 3, 9, 11, 13 टोटल मी राउंडेड केलेले आहेत. यांचा जे काही कॉम्प्लिमेंट येईल, कॉम्प्लिमेंट म्हणजे यांना सोडून उरलेले सर्व कॉम्प्लिमेंट असतात त्या सेटचे. आता कोण उरलेले आहेत, म्हणजे बी कॉम्प्लिमेंट आपण घेतो या ठिकाणी, तर पाहून घ्या. उरलेला 1 आहे, 18 आहे, 19 आहे, म्हणजे यांना आपण म्हणतोय बी कॉम्प्लिमेंट 1, 18, 19. मग आता लक्षात तुमच्या आलं असेल, म्हणजे काय करायचं, जो सेट दिलेला आहे त्या सेट याच्यामध्ये चेक करायचा आहे, सर्व एलिमेंट्स आपण चेक करायचे आहेत, आणि त्यातून जे उरलेले आहे तो त्या सेटचे कॉम्प्लिमेंट म्हणून त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहे. अशा पद्धतीनं आपण सेकंड एक्झाम्पल घेऊन समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी आम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत, जे की प्रॉपर्टीज आहेत कॉम्प्लिमेंट सेटच्या, आम्हाला पार्ट कराव्या लागतील किंवा पूर्ण अंडरस्टँडिंग करून घ्यावे लागेल. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट.
यांनी दिलेली एक प्रॉपर्टी आहे लक्षात घ्या, त्यावर आपण एक एक्झाम्पल घेऊया. यू घेणार आहेत मी पुन्हा परत त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आपण पूर्ण युनिव्हर्सल सेट घेतलेला आहे. त्यामध्ये ए सेट घेतोय मी, ज्यामध्ये सुरुवातीला दाखवणार आहे नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. अगोदर आपण या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 आपण घेतलेला तोच घेऊया आणि ए कॉम्प्लिमेंट घेऊया 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण अगोदर घेतलेलं आहे. पाहून घ्या या ठिकाणी नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. तर एक प्रॉपर्टी आहे की ए मध्ये आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये एक सेट आहे, त्या सेटचा कॉम्प्लिमेंट जर घेतला तर त्या ठिकाणी एकही एलिमेंट कॉमन आम्हाला मिळणार नाही. आहे कॉमन याच्यामध्ये नाही तर कॉमन मिळत नसतो. देन सेकंड आहे इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, ए हा या यूचा सबसेट आहे करेक्ट, तर ए कॉम्प्लिमेंट पण त्या ठिकाणी त्याचा सेटचा सबसेट असतोच, या युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. पाहून घ्या ए डॅश पण या ठिकाणी या यूचा सबसेट आहे. कसं 1, 3, 5, 7, 9 प्रत्येक एलिमेंट याचा पण याच्यामध्ये असतोच. ये जर यूचा सबसेट असेल तर ए कॉम्प्लिमेंट पण त्या यूचा सबसेट असतो. पुन्हा म्हटलंय कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ एम्प्टी सेट. आता आपण या ठिकाणी दिलेला यू आहे, आता मी यू डॅश घ्यायचा असेल तर या यूला सोडून उरलेले कोणते एलिमेंट्स आहेत त्यामध्ये, तर काहीही उरलेले नाहीयेत म्हणजे तो असेल एम्प्टी. तर याने दिलेलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ एम्प्टी सेट, तर त्या ठिकाणी आम्हाला काही मिळणार नाही. कॉम्प्लिमेंट ऑफ यू डॅश नेहमी असेल 5, एम्प्टी असेल. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट लक्षात घ्या, या ठिकाणी बी सेट घेतो मी ज्यामध्ये काहीही नाहीये. तर प्रत्येक हे माहिती असावा की या ठिकाणी प्रत्येक जो सेट असतो तो एम्प्टी सेट जर असेल तर कोणत्याही सेटचा तो सबसेट असतो. म्हणजे एम्प्टी सेट या ठिकाणी यूचा सबसेट आहे, म्हणजे यू युनिव्हर्सल सेट आहे, बी सबसेट आहे. पुन्हा परत मी या ठिकाणी बी कॉम्प्लिमेंट घेणार आहे. आता मग बी कॉम्प्लिमेंट यामध्ये असणारे सर्व एलिमेंट्स याच्यामध्ये शोधा, काहीही नाहीये, आणि याचे एलिमेंट सोडून बाकी सर्व याच्यातल्या 1, 2, 3, up to 10 पूर्ण त्यामध्ये येतील. मग आता बी कॉम्प्लिमेंट जो असेल तो काय येईल, तर तो पूर्णच्या पूर्ण यू सेट आलेला आहे ना, पूर्णच्या पूर्णच यू सेट त्याने दिलेला आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट, या एम्प्टी सेटचा आपण घेतलेला कॉम्प्लिमेंट आहे तर तो यू असतो. एम्प्टी सेट इज यू, तर कॉम्प्लिमेंटचा आपण जर सेट घेतला तर त्या ठिकाणी तो यू असतो. अशा पद्धतीची प्रॉपर्टी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला पाठवायच्या आहेत. सर्व आता प्रॅक्टिस सेट आपण ज्यावेळेस सुरुवात करणार आहोत या कन्सेप्टवरती, तेव्हा तुम्हाला या सर्व कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत. त्यामुळं विस्तृतपणे मी या ठिकाणी घेतलेलं आहे. काही अडचण असेल तर मेसेज करा. तर या ठिकाणी थांबतो. गुड बाय.